अमरावती सारखा जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची एक मोठी मुहूर्तमेळ केली आणि त्यानंतर एक प्रकारे शिक्षणाचा मोठा विस्तार या अमरावती मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रती एक मोठं आकर्षण हे यामुळे अमरावतीच्या या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः पश्चिम विदर्भाकरता अमरावती हे शिक्षणाचं एक हब म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. आता आपण अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज देखील सुरू करतो ज्यामुळे ती खरंतर एक आपलं शिवाजी शिक्षण संस्थेचं आहे पण शासकीय मेडिकल कॉलेज नव्हतं. तीही आता अमरावतीची जी काही अपेक्षा आहे ती आपण पूर्ण करतो. आपल्या संस्थेसोबतच आता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ जे आहे त्यालाही विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय आपण आता घेतलेला आहे आणि त्यालाही आपण अनुदान देऊन विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर करतोय. रिद्धपूरला आता अमरावती जिल्ह्यामध्ये आपण मराठी भाषा विद्यापीठ देखील तयार करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे वर्ष अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्राकरता एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं वर्ष आपल्याला संबोधता येईल.